तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि तुम्हाला याच्यापूर्वी दिलेले व्हिडिओ, मी प्रत्येक पिकाबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला दिलेले, आणि आजचा जो व्हिडिओ आपण मिरची या पिकासाठी त्याच्या गरजा आणि त्याची जी प्रॉपर ट्रीटमेंट म्हणतो आपण ती कशा पद्धतीने व्हायला पाहिजे याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवत आहोत। तर एक सर्वप्रथम तुमचं नाव, गाव आणि पत्ता सांग। संतोष भगवान काळे, रानर धामणगाव धाड, तालुका जिल्हा बुलढाणा, मोबाईल नंबर 96041247545। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला मी जालना भागामध्ये व्हिडिओ दिले असतील, नाशिक भागामध्ये व्हिडिओ दिलेले असतील, आणि आजचा जो व्हिडिओ बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुमचं धामणगाव धाड, तालुका बुलढाणा, जिल्हा बुलढाणा, आणि या ठिकाणी आपण आज व्हिजिट दिलेली आहे। आज हे औषध विक्रेते आपण त्यांच्यामार्फत त्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे। त्याच्यानंतर हे साहेब जे इथं काम करतात, जी प्रॉपर ट्रीटमेंट घेतात, आणि जे शेतकऱ्यांमध्ये याच्याबद्दलचं जे अज्ञान आहे, म्हणजे आपण जे आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओ दिले की एक्सपोर्टसाठी करणारे मिरचीचे लोकं पण आहेत, परंतु या ठिकाणी या मिरचीचं जे तुम्ही बघू शकता, या ठिकाणी जे येणारे रोग आहे की आपण जो म्हणतो व्हायरस, तुम्ही सुरडामोडा, येलो मॅजॅक किंवा जे प्रत्येकाने वेगळ्यावेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी ते रोग, एकाच क्वालिटीचा रोग असतो पण त्याला वेगळेवेगळे नावं या ठिकाणी दिलेले असतात। तर हे येण्याचे कारणं काय असतात आपण याच्याबद्दल एक दोन मिनटं चर्चा करूया। की आपण जेव्हा याची लागवड करतो, तुम्हाला याच्यापूर्वी पण मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की रोग आल्याच्या नंतर जे आपण ट्रीटमेंट घेतो, याच्यापेक्षा रोग येण्यापूर्वी जर ट्रीटमेंट घेतली तर रोग पण येत नाही आणि आपल्या उत्पादन खर्चात जो वाढ होणारी ती वाढ पण, उत्पादन खर्च कमी होतो त्याच्यातून, आणि त्याच्यातून पण आपल्या त्याच्यातून फायदा पण चांगल्या पद्धतीचा होतो। तर तुम्ही लक्षात घ्या, आता ही जी ट्रीटमेंट आहे तुम्हाला, आता जी लागवड तुम्ही नवीन चालू केलेली आहे बरोबर, तर या लागवडीसाठी तुम्हाला जी ट्रीटमेंट घ्यायची ती साधारण तुम्ही लागवडीच्या नंतर तुम्हाला स्प्रेइंग नियोजन असेल किंवा जे ड्रिपमधलं नियोजन आहे त्याच्यासाठी, शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याला जी पहिली जी आपण आळवणी म्हणतो, तुम्ही लागवडीनंतर 5-6 दिवशी त्याला ती आळवणी करून घेणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही इमिडाक्लोप्रिड 17.8% असेल, त्याच्यानंतर तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशकामध्ये तुम्ही रोको किंवा 22-3 त्याच्यामध्ये त्याचा वापर करू शकता। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जर भूमिगोल्डचा तुम्ही वापर करून घेतला तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळतील। त्याच्यातून तुम्हाला पांढरी मुळी त्याची वाढ त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणात भेटेल। त्याच्यानंतर आतमधून जे असणारे जे बुरशा आहे, हानिकारक बुरशा किंवा हानिकारक कीटक, याच्यापासून त्याचा बचाव होईल, आणि मुळी जर चांगली चालली तर तुमच्या त्याच्यामध्ये रोगप्रतिकार क्षमता या ठिकाणी तयार होणार बरोबर, आणि रोगप्रतिकार क्षमता जर तयार झाली तर तुम्हाला त्याच्या वाढीला आणि याला असे प्रॉब्लेम तयार होणार नाही। त्याच्यानंतर तुमचे जे स्प्रिंग नियोजन, ते तुम्ही स्टेप बाय स्टेप घेतले पाहिजे। तुम्ही सुरुवातीला जसं कंपनीवाले सांगतात किंवा इतर तुम्हाला जे मार्गदर्शन करणारे लोक असतील ते सांगत असतात, परंतु शेतकऱ्याची भावना ही वेगळी असते। तर याच्यासाठी काय करायचं आहे, तुमचे जे स्प्रे नियोजन आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही स्टेप बाय स्टेप त्याला स्प्रेइंग नियोजन केले पाहिजे। आणि कोणतेही स्प्रे नियोजन, थ्रिप्स येण्यापूर्वी तुम्ही थ्रिप्सचे औषध मारून घ्या, आळी येण्यापूर्वी आळीचे औषध मारून घ्या। त्याच्यानंतर तुमचे तुम्हाला आता याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये देईल की आपण आळीसाठी कोणत्या पद्धतीने त्याला ट्रीटमेंट घेतली पाहिजे, परंतु आपण आजचा जो विषय आहे तो व्हायरससाठी बरोबर, आणि हा व्हायरस येण्याचं जे कारण आहे ते कारणं पण सुरुवातीचे असतात, त्याच्यासाठी तुम्हाला आळवण्या करून घेणं गरजेचं आहे। 1-10 दिवसाच्या अंतराने तुम्ही ॲलर्ट असेल किंवा रोको असेल अशा आंतरपावी बुरशीनाशकाची पण त्याला आळवणी करून घ्या। त्याच्यानंतर तुमचे जे स्प्रेइंग नियोजनमध्ये तुम्ही त्याला कीटकनाशक जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही 555 बायो येतं, त्याच्यानंतर तुमचं आळीसाठी सुपर किक येतं, याच्या फवारणं तुम्ही अमावस्याच्या आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवसानंतर त्या 2-3 दिवसाच्या पिरियडमध्ये त्याला फवारणी झाली पाहिजे, जेणेकरून त्या अंडी घालणारे कीटक असतात, पाकोळ्या असतात, ते त्या अंडी घालत नाही, आणि आपल्याला माहिती आहे अमावस्याच्या रात्रीला त्या अंडी घालून त्याच्यातून तुमची बाकीच्या रोगांची उत्पत्ती होत असते। त्याच्यासाठी तुम्हाला त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित घेणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो काय करा, जर अशा पद्धतीच्या लागवडी असतील, नवीन लागवडी याच्यावरती बरेच प्रकार आहे ना, पांढरी माशी पण तुमची याच्यामध्ये आहे, त्याच्यासाठी पण तुम्हाला आयसिटॉम्प्राइटचा त्याला फवारणी करून घेणे गरजेची। त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही भूमी सम्राट आहे आपलं 125,000 PPM नीम, त्याची फवारणी केली तरी तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल। तुम्हाला त्याचं शेड्यूल पण तुम्हाला हे साहेब देतील आता पुढच्या वेळेस, कडू करून टाकतं ते, म्हणजे हाताला जर लागलं ते पंपट टाकता वेळेस तर 2-3 दिवस तुमच्या त्या हाताचा सुद्धा निघतो, तुम्ही खाते वेळेस सुद्धा त्याचं कडूपणा लागतो। तर शेतकरी मित्रांनो काय करा, असे जे प्लॉट असतील तर तुम्ही जरूर कळवा, आमचा संपर्क नंबर आहे 92091-20411। तर काय करा, आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून पूर्ण ट्रीटमेंट आम्हाला तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल। धन्यवाद।